काका तुमचं नाव सांगा. विष्णू आनंदाचे. गाव कोणतं? सारद. तालुका? सटाणा. कोणती जोडी घेतली तुम्ही? वर्षी. किती किमतीला घेतली? एक बैल देऊन सांगा ना किती. बैल देऊन नव्वद हजार. एक बैल देऊन 90,000 जोडी घेतली. शेती किती तुमच्याकडे? 11 एकर. शेतात कोणते कुठले कुठले पीक घेतले जातात? डाळिंब, मका, कांदा. डाळिंब म्हणजे जसं डाळिंब जाईल तुमचा फोन नंबर सांगा. 97-31-98-23. असे इकडे उभा राहणार असा असे. हे बाबा कोण आहेत? तुम्ही याच्या अगोदर दुसऱ्या बाजार मध्ये गेले होते का घ्यायला? चाळीसगावला. चाळीसगाव जिल्हा जळगाव मोठा बाजार असतात. मोठा बाजार. थोडा असं बैलांना पुढे होता. शेट यांची मारण्याची गॅरंटी, लात मारण्याची काही विषय नाही. शेती कामात बसला तर वापस घ्यायची. बोला ना. एक 100 ची दे. चल मिटव टाइमपास ना करू. कमळू 100 500 ची दे. द्यायचं होते का पेडा म्हणून थोडी जाणार. लगेच येणार. बरं पाचशे. आज काय बी नको सांगू. सांगा तुम्ही आला करून मी सांगा. कितली बैल घेतली आम्ही काय सांगणार आलं नाही. पण ते आम्ही सांगतो तस आम्ही सांगतो. बोला आता मोकळ्या नियम सांगा. बरोबर ₹100
नाव ने गाव कमलो भास्कर कमलो दाखो भास्कर जोड़ी किती लागितली 1,20,000 कोणाकडून घेतली चंदू मारा चंदू भाऊ कडून तुमची ओळख सांगा चंदू रत्नाकर सोनवणे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 88 30 86 71 74 आज तुमच्या दावणीला किती बैल जोडे आहेत 38 बैल 19 जोडे आता ही एक जोडी हिची किंमत काय किती 2,11,000 ती पुढच्या बैलाची किंमत 1,51,000 ही बैल जोडीची किंमत किती आहे सिंगल आहे का एका बैलाची किंमत किती याची 65,000 रुपये याची तो 4,000 जोडी आहे का सिंगल सिंगल याची किंमत किती याची किती याची 1,00,000 रुपये 4,000 याची 61,000 किती दाती हा 6,000 चला ही जोडी कितीची आहे 1,11,000 हा बाजार कुठला आहे नामपूर नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर परत एकदा सांगून द्या 88 30 86 71 74 ओके नमस्कार मित्रांनो हे शेतकरी आलेले आहेत इथं बैलजोडी बघण्यासाठी नाव सांगा तुमचं रवींद्र सदाशिव शेवाळे अरुण कुळू आहे खामखेडा तुकाराम नामदेव शेवाळे खामखेडा नियमबंद व्यवस्थित बोल करा बापू नोट का 100 वस्तू काही जाऊ दे ना काय एवढा पया नाही काय करा कसं तुम्ही नक्की सांग मोठं मोकळे बोल 100 नोट चालेल 75 80 काय करू चांगले 500 नोट दे मोठं गेले 100 मग इडो बघा पाय बर का गेले तू हात देणार बस मग कसे तुम्ही काय आता वस्तू घ्या मला तू ओवाल पाहिजे बर का पुढे जाऊ एक चक्कर 1,000 वाटत पावती लागे मोबाईल कोणता गिरा पावती तर लागेल 500 करून चाल मीटर चालतो आता किती करा आता आम्ही तुझे कोण बैल गिरा आणि तू आता वेगळे बैल गिरा
आमको 1500 रुपया चालू चला जाऊ देतो ना काय वाडा आहे वाडा काय जे चक्कर हा जाय वाडा अरे मारे मारे बोलतो चार बरोबर मार आता तोंड करा रे ए माने इकडे तोंड करा मग बोला अरवी मारणार रे काका तुमचं नाव सांगा गाव कोणतं तालुका देवळा किती लागेतला भाई 66,000 तुमच्याकडून घेतला हा माझ्याकडून हा तुमचं नाव सांगा महेंद्र पर्वत ठाकरे बैल पूर्ण दाखवा बोलते अरे मेरे कॅमेरा मग हा ना थोडं बैल फिरावा काका तुमचा मोबाईल नंबर सांगा 94209012 तुमचा पहिला आहे का हो पहिला आहे त्याला हा जोड बसवला बसा उठ्या मारक्या सर्व बरोबर बोलतो ना तिकडे बाया सोडल्या पाय घर ते माझं घर राहत नाही आणि मग बरोबर सर माझं एवढं तोडणं दाम देवाना मग तिथं झालं पाय ना नमस्कार नमस्कार माझं नाव बापू दिगावकर मी वायगाव सदन तालुक्यातलं आहे माझे जोडीदारची दावाणी हा का मला एक छंद आहे मी जर आठवड्याने येतो 2-4 बैल त्यांची विकून जातो मी काही दलाली करत नाही काही नाही करत म्हणजे देऊन सारा दिवस पास करतो बैलांची माहिती सांगा ना थोडी बैल जे आहेत इकडे उभे बैल जो आहेत वरच्या दक्षिण भागातले आहे दक्षिण भाग म्हणजे नेमका कोणता जिल्हा त्या साईडचे अहमदनगर बैल एक नंबर आणतात चांगली क्वालिटी आहे बैल मारक्या बशा सगळ्या बोली राहते बोली राहते 8-9 पैशांचाही काम होत जातात तसं काही नाही जर बैल उसपटला वासपटला किंवा मारला तर त्याला ते परत करून घेतात आणि दुसरा बैल टाकून घेतात त्याच्यावर शेती कामाला वरच्या भागात 4-4 6-6 बैल जुकतात तर आपल्याकडे बैल हाकलतात त्यामुळे एखाद वेळेस बैल कमी जास्त एखादा निघतो एक लाखाची जोडी घेतली त्याच्यात एक थोडा हलका भारी निघतो किंवा 2 लाखाची बी घेतली त्यात पण ते एखादा शेतकरी समजून घेतो की बा काही हरकत नाही बा त्याचा दूध बसला किंवा काही गोष्टी 8-10 दिवस 15 दिवस पाळत तर ते चांगले चालतात असे बैलांची काळजी एकच शेतकरी आणि समजा इतके पैसे भरून आपण जर त्याला खायला जर सरमाट किंवा कडबा टाकला तर त्या बैलांची फार निकस होऊन जातात बैलांना कधीही दान किंवा काही सुग्रास हे घालायला पाहिजे निळा चारा एक वेळेस परडा चारा एक वेळेस त्याच्याने चित्र जो आहे ते हलाकीचं होत नाही बैल हे दाती कसे ओळखायचे बैल हे दाताला आहे पा एक पूर्ण झाले आहेत कट दात आहे त्याला म्हणतात कट दात म्हणतात असं सहा दात असेल एखाद हा पण कट दात झाला आहे एखादा बैल जर शेती काम करत असताना बसला तर त्याला काही विलास आहे का त्याला विलास आहे त्याला फक्त ते काही केस आलेले असतात बसलेला बैल असतो त्याला मुंग्या येतात त्याच्यात काही आपण माणसानेच माणसाची लगवी टाकली किंवा काही टुपा भरले तर मेडिकलवरून तर तो बैल 8-4 रोज तोडून खान चोळला गेला की आपोआप तो चालायला लागतो जर आपण लगेच बसला म्हणजे परत करायचा याच्यात फार घाई होते आणि नुकसान होते
केस येणं म्हणजे काय तुम्ही आता म्हणजे खांद 6 महिने 4 महिने झुकला बैलाला दाखवा बरं म्हणजे कुठे नेमकं कुठे असतं या ठिकाणी केस आले आहे हा खांद चोळला नाही त्याच्यामुळे हे चिमकी घेतं जुवाडी वरती दुसर तर त्या दुसरीने असं चिमके घेतल्याने हा बैल चुरमळ्या मारतो किंवा त्याला नेट बसत नाही त्यामुळे तो नेट्या वाळून घेतो किंवा बसून घेतो आणि एखादा बैल जर जास्त प्रमाणात मारत असेल किंवा लात मारत असेल याला काही असतो का विलास त्याला काहीच विलास नाही फक्त ते जर हे दक्षिणातले कर्नाटकचे बैल असतात ते बाई माणूस तिकडे धरतात पण इकडे जागा भाषा शैली सगळे बदलली म्हणजे तो माणूस बदलत असून त्याचे तर त्याच्यावर स्वार करतो पोळ्याला म्हणजे शेतकऱ्याला नवाज बैलांचा सण असल्यामुळे शेतकरी उत्सुक असतात पोळ्याला बैल घेऊन पुढ्या कामाला येतील असामुळे बैल घ्यायची सुरुवात होते श्रावण संपल्यावर तुमचं नाव आणि गाव परत एकदा सांगा माझं नाव बापू विका पवार राहणार वायगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक मोबाईल हा मोबाईल नंबर सांगा मोबाईल 96 37 87 96 शेतीवाला चांगली शे सर्व कामले चालू बोली